ही हरभऱ्याच्या पानांची भाजी आहे. हरभऱ्याची भाजी थंडीच्या दिवसातच हिरवीगार अशी भाजी मिळते. हरभऱ्याच्या भाजीत फायबरचे प्रमाण जास्त असते आणि हे फायबर आपल्या शरीरासाठी अतिशय उपयोगी असते. आज आपण हरभऱ्याच्या पानांची गरगटी भाजी किंवा ज्याला आपण पातळ भाजी म्हणतो ती करणार आहोत. ही भाजी ज्वारी, बाजरी, तांदूळ किंवा नाचणीच्या अशा कोणत्याही भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर अतिशय चवदार लागते. एकदा नक्की करून पहा. ही भाजी निवडायची कशी ते आपण पाहूया. या भाजीमध्ये आळ्या असतात म्हणून सुरुवातीला ही भाजी अशी झटकून घ्यायची. भाजी झटकल्यानंतर असे भाजीचे कोळे शेंडे काढून घ्यायचे आणि या मागच्या ज्या जाड काळ्या आहेत त्या काढून टाकायच्या. अशा जाडसर काड्या काढून टाकायच्या. अशी थोडीशी निवर पानं असतात ती फक्त पानच वर बाडून घ्यायची. अशा पद्धतीने ही सर्व भाजी मी निवडून घेणार आहे. भाजी निवडून झालेली आहे. दोन वेळा ही भाजी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. भाजी धुवून एका चाळणीमध्ये मी निथळायला ठेवलेली आहे. सर्व भाजी निथळून झालेली आहे. आता मी ही भाजी चिरून घेते. भाजी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे. भाजीत टाकण्यासाठी मी ही अर्धा वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीच्या डाळीऐवजी हरभऱ्याची किंवा मुगाची आपल्या आवडीनुसार कोणत्या डाळी टाकू शकता. आणि हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. ही डाळ मी दोन वेळा स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. चला तर आता आपण भाजी उकडायला टाकूया. भाजी शिजण्यासाठी मी कढईत एक तांब्यावर पाणी ठेवलेलं आहे आणि हे पाणी गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी आता तुरीची डाळ टाकत आहे, शेंगदाणे टाकत आहे. हरभऱ्याची भाजी शिजायला भरपूर वेळ लागतो. ती पातेल्या किंवा कढई ऐवजी कुकरमध्ये जरी आपण शिजून घेतली तरी चालतं. आता हे पाणी उकळल्यानंतर मी याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी टाकणार आहे. पाणी उकळलेलं आहे, हरभऱ्याची भाजी मी यात टाकत आहे. इतर भाज्यांच्या तुलनेने हरभऱ्याची भाजी शिजायला जरा जास्त वेळ लागतो. फोडणीत टाकण्यासाठी या दोन चार हिरव्या मिरच्या, लसणाचा एक कांदा, जिरे आणि थोडस खडी मीठ घालून मी ह्या छोट्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे. आणि त्याबरोबरच ही काड्यांसहित गावरान कोथिंबीर आहे ती पण मी ठेचून घेणार आहे. हे ठेचताना खडी मीठ घालायचं म्हणजे लवकर बारीक होत. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता. मला आवडते कोथिंबीर म्हणून मी थोडीशी जास्त घालत आहे. असं जाडसरच बारीक करून घ्यायचं. 10-15 मिनिट झालेले आहेत. आपली भाजी आता शिजलेली आहे. मी आता ही काढून घेते. सर्व भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. भाजी एका भांड्यात काढून घेतलेली आहे. आता हे वरचं जे पाणी आहे ते सुद्धा मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. या भाजीमध्ये मी 2 चमचे बेसनाचं पीठ टाकत आहे. पिठामुळे ही भाजी मिळून येते. बेसन पिठाऐवजी ज्वारीचं सुद्धा पीठ वापरू शकता. ही भाजी मी व्यवस्थित हाटून घेते. भाजी हाटून एकसारखी करून घेतलेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. आता मी यामध्ये तेल टाकते. मोहरी, जिरे, घेतलेलं ठेचलेलं लसूण आणि मिरची, ठेचलेली कोथिंबीर, थोडासा हिंग, 2-4 सुकलेल्या मिरच्या, काढून घेतलेलं पाणी या भाजीमध्ये टाकायचं. आणि भाजी
चवीसाठी कडीमीठ, कडीमीठ आपण मिरच्या ठेचून घेताना पण टाकलेलं आहे त्यामुळं थोडं टाकायचं, थोडस शेंगादाण्याचं कूट। 2-3 मिनिट उकळली की भाजी आपली तयार। भाजी आपली उकळलेली आहे, चांगली शिजलेली आहे, आता मी ती काढून घेते। भाजी आपली तयार झालेली आहे। भाजी करण्याची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एक वेळा अवश्य या पद्धतीची भाजी नक्की करून पहा। धन्यवाद।